सर्व शिक्षक बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकावरील जबाबदारी कमी करण्याबाबतचंही शुद्धीपत्रक आहे आणि हे शुद्धीपत्रक आहे 26 ऑक्टोबर 2018. अतिशय महत्वाचं हे शुद्धीपत्रक आहे, कारण शालेय पोषण आहार म्हटलं की बऱ्याचशा भानगडी या निर्माण होत असतात आणि यामध्ये वेगळ्या प्रकारची जबाबदारी ही दिली गेलेली आहे. त्यामध्ये मुख्याध्यापकाची जबाबदारी ही कमी करण्यात आलेली आहे आणि ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. संदर्भ दिलेला आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक इथे दिलेला आहे, दिनांक 26 फेब्रुवारी 2014. शुद्धीपत्रक शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासनाने संदर्भाधीन दिनांक 26 फेब्रुवारी 2014 च्या परिपत्रकान्वये शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकावरील जबाबदारी कमी करण्याबाबत उपाययोजना किंवा तरतुदी करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयामध्ये अनुक्रमांक 5 मध्ये आहाराची चव घेण्याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये खालीलप्रमाणे आता सुधारणा करण्यात येत आहेत. आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकी, नंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि त्यानंतर मुख्याध्यापक किंवा योजनेशी संबंधित शिक्षक या 3 स्तरावर घेऊन त्याची नोंद चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी. आता याऐवजी आहाराची चव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्यास किंवा मुख्याध्यापक योजनेशी संबंधित शिक्षक यापैकी एकाने घ्यावी आणि त्याप्रमाणे नोंद चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी असे वाचावे. सदर प्रमाणे केलेल्या सुधारणांनुसार शाळास्तरावर देण्यात येणाऱ्या चव नोंद वहीमधील नोंदी प्रकारात आवश्यक ते बदल शिक्षण संचालक प्राथमिक यांनी करावेत. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचा सांकेतिक क्रमांक आपल्या समोर आहे. हे शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांकेत केलेलं गेलेलं आहे. तर शालेय पोषण आहारासंबंधीचं अतिशय महत्वाचं हे शुद्धीपत्रक होतं आणि ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता शालेय पोषण आहारामध्ये चव कोणं घ्यायची, अगोदर कोणं घ्यायची याबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे ते इथे दिशादर्शकता इथे ठरवून दिलेली आहे. तर आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला, त्याबद्दल धन्यवाद.